छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही तेजश्रीने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील तिच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियावर तिची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते, तसेच तिला वाचनाची आवड आहे हे तिच्या अनेक पोस्टवरून समजतं. तर प्रत्येक कलाकाराला एक भूमिका साकारण्याची इच्छा असते, तर अशातच तिने एका मुलाखतीत तिला कोणाचा बायोपिक साकारायला आवडेल हे सांगितलं आहे. चला पाहूयात हा व्हिडिओ. दॅट्स अ टफ वन. सुधा मूर्ती. ओ का रीझन? बिकॉज मी त्यांची खूप त्यांचं खूप वाचन केलं आहे, त्यांची पुस्तकं मी खूप सारी वाचली आहेत, आणि मला ना वाचनातून एखाद्या माणसाचं थिंकिंग कोर तुम्हाला कळतं. तर मला सुधा मूर्ती ह्या कायम आवडत आल्या आहेत आणि त्यांचं वाचन मला कायम इन्स्पायर करत आलंय. तर तेजश्रीने तिला लेखिका सुधा मूर्ती यांच्या बायोपिक मध्ये त्यांची भूमिका साकारायला आवडेल असं तिने सांगितलं. तर तुम्हाला तेजश्रीला सुधा मूर्ती यांच्या भूमिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.